आणि या मिटिंगमध्ये जे सच्चे मराठे गेले होते त्या सच्च्या मराठ्यांनी मनोज जरांगे यांना निघताना शिव्या दिलेल्या आहेत आणि मोबाईलवर मोबाईल ठेवून आम्ही रेकॉर्डिंग केल्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या. मग तुम्ही अशोक चव्हाण यांच्याबरोबर काय चर्चा केली? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्याकडे गेले, बंद खोलीत त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी हा निर्णय डील करून बदललेला आहे. जरांगे यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं, जे वंचित आहेत, जे गरीब आहेत, त्यांना आरक्षण मिळावं यासाठी चालू असलेला जो लढा होता तो काही त्यांचा एकट्याचा नव्हता, अनेकांचा लढा होता. आणि हा लढा त्यांनी आजच्या डेटला कसा राजकीय करून ठेवला आणि मराठा समाजाचं कसं नुकसान करून ठेवलं याचा बुरखा फाडण्यासाठी मी आलेलो आहे. जरांगे यांचे शब्द आपण नीट ऐकावेत. माझं मराठा समाजातील भावनिक भोळ्या लोकांना आव्हान आहे. काल जी मिटिंग झाली, निर्णायक मिटिंग होती परवा दिवशी, आणि या मिटिंगमध्ये जे सच्चे मराठे गेले होते त्या सच्च्या मराठ्यांनी मनोज जरांगे यांना निघताना शिव्या दिलेल्या आहेत. त्या शिव्या रेकॉर्डेड आहेत. आम्हाला इथं झक मारायला बोलवलं का, उन्हातानात बोलवलं का, अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर आगपाखड केलेली आहे. का केलं त्यांनी? का मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला? तर त्यांची जी पहिली भूमिका आहे ज्या गोष्टीवर बोलण्यासाठी मी इथं आलो, मागच्या काही काळात 8-15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये गेलेले राज्यसभेचे सदस्य झालेले अशोक चव्हाण हे रात्री उशिरा अंतरावली सराटी इथं गेले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्याबरोबर 1 तास चर्चा केली. दोघांनी नंतर पत्रकारांना मुलाखती दिल्या. जरांगे यांनी सांगितलं की मी बंद दाराच्या आड चर्चा करत नव्हतो, दरवाजा उघडा ठेवला. माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी पत्रकारांना आत का येऊ दिलं नाही. तुम्ही ओपन करता चर्चा, तुम्ही पारदर्शक आहात, काय चर्चा केली? बरं तुम्ही असंही म्हणले मी फेसटाईमवर बोलतो, मी मुख्यमंत्र्यासंग फेसटाईमवर बोललो, मी डी उपमुख्यमंत्र्यासंग फेसटाईमवर बोललो आणि मोबाईलवर मोबाईल ठेवून आम्ही रेकॉर्डिंग केल्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या. मग तुम्ही अशोक चव्हाण यांच्याबरोबर काय चर्चा केली याची तुम्ही रेकॉर्डिंग केली असेल, ती रेकॉर्डिंग समाजासमोर तुम्ही जाहीर करावी, व्हायरल करावी. जरांगे म्हणतात समाज माझा मायबाप आहे, मी समाजाच्या पुढे एक शब्द जात नाही, समाजाचंच मी ऐकतो, समाज मला सांगन तसं मी करतो. मग समाजानं निर्णय घेतला होता की प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 फॉर्म भरून ही निवडणूक EVM वरून बॅलेट पेपरवर आणायची. हा जिल्हा पातळीवर प्रत्येक समाजानं निर्णय घेतला होता. मग हा निर्णय जरांगे यांनी कालच्या अंतरावली सराटी येथील मिटिंगमध्ये बदलला. का बदलला? समाज म्हणत होता असं करू, तुम्ही नाही बदलला. आणि का बदलला माहिती आहे का? तर हे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्याकडे गेले, बंद खोलीत त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी हा निर्णय डील करून बदललेला आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. काय डील केली तुम्ही? काय निर्णय हा बदलला? मराठा समाज फॉर्म भरायला तयार होता, तुम्ही का बदलला? निर्णायक मिटिंग होती, काय निर्णय घेतला तुम्ही? खपा खपा मतदान करा. खपा खपा कोणला खपा खपा मतदान करायचं? काहीच नाही. काही लोकांनी अक्षरशः ती मिटिंग उधळून लावलेली आहे. आपल्या सगळ्या मीडियावरती लोक उठले, जरांगे यांचं समाज आता ऐकत नाही. जे लोक तिथं लाभार्थी म्हणून गोळा झाले, ज्यांना काहीतरी फायदा राजकारणातला पाहिजे, ते लोक फक्त आज त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. सगळा भोळा भाबडा माझा मराठा समाज हा जरांगे यांच्यापासून यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना आता बोलत आहे. मुळातच मनोज जरांगे यांची लढाई ही गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती. कोणासाठी जरांगे लढत होते? तर ज्यांना गावात OBC कोठ्यातून सरपंच व्हायचं होतं, ज्यांना OBC कोठ्यातून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक व्हायचं होतं,
अशा गावातल्या 4-10 लोकांसाठी मनोज जरांगे यांची लढाई होती. मनोज जरांगे यांची लढाई ही राजकीय होती, ही गरजवंत गरीब मराठ्यांच्या लेकराबाळासाठी नव्हती आणि असणारही नाही. काल त्यांनी जे त्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की आता प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक एक मराठ्याचा उमेदवार देणार आणि तुम्ही गावोगाव जा आणि ते उमेदवार ठरवा, गावगाव मीटिंगला घ्या. ह्या मनोज जरांगेंनी मराठा समाजाचं एवढं आतोनात नुकसान केलंय. यांनी मराठा आणि ओबीसींच्या भांडणं लावलेत, मनात द्वेष तयार केला. हा द्वेष लवकर भरून येणार नाही. लायकी शब्द काढून बाबासाहेबांच्या अनुयायाला यांनी दुखवलं. आदिवासींच्या आरक्षणामध्ये नसताना डोकं घालून आदिवासींना यांनी दुखवलं. यांनी अनेक जाती फडणवीसांची जात काढून त्यांनाही दुखवलं. शत्रू तयार करायचं काम हा माणूस करतोय. काय फायदा झाला, काय मिळालं? मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले, हे या आंदोलनाचं फलित आहे. काय मिळालं? द्वेष तयार झाला, गावागावात भांडणं लागले. पिठाच्या गिरणीवर सुद्धा लोक दळायला जात नाही. ह्या गिरणी ओबीसीची आहे ना, इकडं जायचं नाही. ही मराठ्याची गिरण नाही, इतक्या खालीपर्यंत हे विष पसरलं गेलेलं आहे. म्हणून मराठा समाज त्यानं चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलोय. 30 तारखेला आता मनोज जरांगे तिकीट वाटप करणार आहेत. 17 ते 18 मतदारसंघात एक एक अपक्ष उमेदवार देणार आहेत. कोणाचा फायदा होणार याच्यातून? कोणी सांगितलं तुम्हाला एक एक उमेदवार द्या? काय डील झाली तुमची? तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुम्ही एक एक उमेदवार द्या? मग त्या एक एक उमेदवाराच्या मागं मराठा समाज राहिला तर कोणाचा फायदा होतो? ही त्यांची पहिली डील. आणि आता त्यांची दुसरी डील चालू आहे अंधारात. महाविकास आघाडी संघ, मी आता अपक्ष उमेदवार उभा करणार नाही, मी हे सगळे उमेदवार खाली बसवतो, अशी त्यांची चर्चा. आणि 30 तारखेला ते सांगणार की आता मी अपक्ष देणार नाही. हा फक्त माणूस हा डील करतोय आणि हे सांगण्यासाठी आम्ही याच्याकडे आलो. 1000 फॉर्म भरा हा निर्णय त्यांचाच. ह्या माणसाकडं फॉर्म भरायचं मॅनेजमेंट नाही, कुठलंही नियोजन ह्या माणसाकडं नाही. काल एवढ्या मोठ्या संख्येत लोक तिथं आले, मांडव किती टाकावा याची सुद्धा या माणसाला अक्कल नाही. अक्कल नाही या माणसाला. राजकारणातलं कायद्यातलं काही कळत नाही, काडीची अक्कल नाही, हे मागच्याच वेळेस म्हटलो. आणि त्यांनी माझ्यावर डिफॉर्मेशनची केस करावा, मी कोर्टातून सिद्ध करून देईन की ह्या माणसाला कायद्यातली राजकारणातली अक्कल नाही.